वेदांत फॉक्सकॉन कंपनी निघून गेली. त्यानंतर आदित्य ठाकरे साहेबांनी पत्रकार परिषद घेतली. अजून एक विषय सांगितला, रायगडमधलं बल्क ड्रग पार्क हे देखील आज गुजरातला निघून गेलेलं आहे. बल्क ड्रग पार्कच्या माध्यमातून सुद्धा 85,000 तरुणांना रोजगार मिळणार होता, ते देखील अन्य राज्यात निघून गेलेले. आता एअरबस सारखा मोठा प्रकल्प जो आमच्या सरकारने मागे लागून नागपूरच्या मिहानमध्ये आणण्यासाठी ते प्रयत्नशील होते, आमची या सरकारला विनंती आहे किंवा तो प्रकल्प तरी आपल्याकडे राहू दे, विदर्भाच्या मराठवाड्याच्या तरुणांना तिकडे तरी रोजगार मिळू दे, नाही तर तो पण प्रकल्प जायचा. आणि हे सरकार नवीन घोषणा करतील नवरात्रीत, जो तरुण चांगला गरब्यावर नाचेल त्याला सरकारी नोकरी. त्यामुळे हे असलं सगळं